राजकुमार बडोले महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री यांच्याशी मी गप्पा मारतो, माझे सहकारी गप्पा मारतात, सुनील कदम राजकीय विश्लेषक गप्पा मारतात, या गप्पातून चर्चा होते आणि लोकशाहीचा हाच नियम आहे की चर्चा केली पाहिजे, वादविवाद झाला पाहिजे आणि त्याच्यातून जो त्याच्यातून जो निर्णय येईल किंवा त्याच्यातून काही झीज निघाल ते योग्य समाजकारणासाठी लोकांच्या हितासाठी वापरले पाहिजे, हे संविधानाचं पहिलं मूळ तत्व आहे. म्हणूनच मी राजकुमार बडोले यांना माझ्या स्टुडिओमध्ये बोलवलं, जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये बोलवलं. राजकुमार बडोलेजी, माझ्या सहकाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. सर, मुद्दा होता दलित अत्याचारासंदर्भातला. जेव्हा सरकार सत्तेमध्ये आलं, नुकतंच सत्तेमध्ये आलं होतं, आणि तेव्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडल्या, खर्डा असो, जवखेडा असो किंवा सोनईचं तिहेरी हत्याकांड असो, या सगळ्या घटना पाहता तेव्हा प्रश्न विचारला गेला भाजपला, तर भाजपकडून हे उत्तर मिळायचं की आमचं सरकार नुकतंच आलं आहे, आता बऱ्यापैकी सरकार स्थिरावलं आहे, आत एखादा जिल्हा अत्याचारग्रस्त, दलित अत्याचारग्रस्त घोषित व्हावा ही सरकारची सगळ्यात मोठी नामुष्की आहे. आता इथून पुढे काय धोरणं असतील हे अत्याचार कमी करण्यासाठी? मला वाटतं हा मूलतः सामाजिक प्रश्न आहे. हजारो वर्षाची व्यवस्था, हजारो वर्षाची व्यवस्था एकाएकी बदलेल असं काही होऊ शकत नाही, कारण हा व्यवस्थेतला प्रकार आहे. गावामध्ये खेड्यामध्ये राहणारा माणूस आहे तो अंधश्रद्धेत त्याच्या जर मनात असेल किंवा एखाद्याच्या संदर्भातलं आकस जर त्याच्या मनात असेल तर तो निघून जाईल असं म्हणता येत नाही. सामाजिक स्वारस्य निर्माण करणं ही एक प्रक्रिया आहे आणि मला वाटतं ती न्याय विभागाचं काम आहे. सर, हो नक्कीच आम्ही आमच्या विभागाचं काम आहे, पण आमच्या विभागाचा जो काम आहे, सर्वात प्रथम एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्या संदर्भात पोलिसांची जी भूमिका आहे ती पोलिसांची प्रामाणिकपणे भूमिका असली पाहिजे. आमचा पोलीस विभाग त्या संदर्भात करतो आहे आणि जिथपर्यंत सामाजिक अभिसरणाची ही प्रक्रिया आहे, ही एक थांबणारी प्रक्रिया नाही आहे, त्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहे, तर अशा ठिकाणी कुठेही जर अत्याचार झाला तर निश्चितच आता आम्ही अनेक विभागांमध्ये अशा प्रकारचे ॲट्रॉसिटीच्या संदर्भातले असतील की सामाजिक अत्याचाराच्या संदर्भात जर असेल तर त्याच्या संदर्भामध्ये एखादा कक्ष त्या ठिकाणी निर्माण करता येईल का जिल्ह्यामध्ये, या संदर्भातला पण विचार आम्ही करतो आहे आणि नक्की त्या दृष्टीनं पण आमची सरकार विचार करते आहे. पण असा काही रोडमॅप तयार केला आहे? आता करतो आहे आम्ही त्याच्यामध्ये. आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही एक 6 अशी न्यायालय त्या संदर्भात स्थापन करायची, त्याच्यापैकी 3च झाली होती, परंतु ती स्पेशली असे त्या ठिकाणी असे तेच मग ॲट्रॉसिटीच्या संदर्भातले असतील किंवा काही असे विशिष्ट त्याच्यामध्ये आले नव्हते, परंतु आम्ही असा विचार करतो की या लोकांवर जे अन्याय होते तर असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर असे कक्ष निर्माण झाले तर नक्की आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि पुढच्या याच्यामध्ये कालावधीमध्ये तो करण्याचा आमचा मानस आहे. कारण ॲट्रॉसिटीचा कन्व्हिक्शन जो रेट आहे तो फक्त 4% येतो. नाही, कन्व्हिक्शन रेट नक्कीच त्याच्यामध्ये, कारण कायद्यातल्या काही ज्या आहेत तर त्याच्यातले काही पळवाटी पण आजकाल शेवटी कायदा झाल्यानंतर बऱ्याच पळवाटी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यासाठीच एक कक्ष आम्ही स्थापन करून ते त्याच्यात काही बदल करता येतील का तो पण आमचा प्रामाणिक त्या संदर्भात प्रयत्न आहे. आणि मागच्या काळामध्ये आम्ही त्या संदर्भात बैठक पण झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या याच्यात ना, त्याच्यात आम्हाला त्यांनी काही सूचना पण दिलेल्या आहेत, तर नक्की आता पुढच्या या 2 महिन्यामध्ये परत तशी बैठक होऊन त्याच्यातल्या काही सुधारणा पण आम्ही आणण्यात. अविनाश चंद्र. सर, एक प्रश्न आश्रमशाळेविषयी आहे. तुम्ही मंत्री आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे की राज्यात शेकडो आश्रमशाळा आहेत, गरीब मागासवर्गीय मुलं तिथे शिकत आहेत, पण ते आश्रमशाळांची अवस्था खूप खूप वाईट आहे. म्हणजे चालक श्रीमंत झालेत आणि मुलं दिवसेंदिवस गरीब होत आहेत. जय महाराष्ट्राने हा विषय सातत्याने धरलेला आहे, सातत्याने हे 10 वाजता मांडलेलं आहे. मुलं ऐन थंडीत म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये त्यांना नदीवर आंघोळ करावी लागते, त्यांच्या जिथं राहतात वसतिगृहाती कोंबड्यांची खुराड आहेत. आणि ह्यापूर्वी म्हणजे ह्यापूर्वीच्या सामाजिक न्यायमंत्र्यांना आम्ही हे वारंवार दाखवलेलं आहे, ते म्हणाले आम्ही कारवाई करू, आम्ही हे करू ते करू, प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही आहे. आता तुमची जबाबदारी काय आहे? आता तुम्हाला मी एवढंच विचारतो आहे की तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून मला उत्तर द्यायचं की ह्याच्यावर नक्की काय होऊ शकेल. याच्यामध्ये तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मी ज्या दिवशी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झालो त्या दिवसापासून मी या संदर्भात विचार करतो आहे साहेब. आता हे जेव्हा आपण वसतिगृहांच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तर महाराष्ट्रामध्ये 2388 हे अनुदानित वसतिगृह सामाजिक न्याय विभागाचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आदिवासी विभागाचे वेगळे वसतिगृह आहेत आणि शासकीय जे आमच्याकडे जे वसतिगृह आहेत ते वेगळे आहेत. तर जे अनुदानित वसतिगृह आहेत त्यांचा जो एकूण जर पाहिला की 24 विद्यार्थ्यांची आम्ही त्यांना फक्त अनुमती देतो, बऱ्याच ठिकाणी आमच्याकडची जी यंत्रणा कमी पडली, खूप ठिकाणी सनियंत्रण ज्या प्रमाणात पाहिजे होता आणि त्यांच्यावर मॉनिटरिंग जशी पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये ती झालेली नाही, हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल करू शकतो. आणि निश्चितच आम्ही असं ठरवलं आहे की या सर्व, कारण आजच्या घडीला आमचा जर ढाचा पाहिला तर आमच्याकडे तालुका लेवलवर अजूनही समाज कल्याण, तालुका समाज कल्याण अधिकारी अजून पण झालेला नाही आहे.
आमच्याकडे जिल्ह्यावर जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये फार कमी अधिकारी असतात, मग कोणत्या तरी दुसऱ्या मग ग्रामविकास खात्याच्या माध्यमानं इतर खात्याच्या माध्यमानं त्यांच्याकडे केलं जाते. एकूण जर आपण परिस्थिती पाहिलं तर नक्की मोठ्या प्रमाणामध्ये वसतिगृह आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जी यंत्रणा आहे ती कुठंतरी तोकडी पडते. आणि म्हणून आम्ही असे विभागवार आम्हाला नियंत्रण समित्या निर्माण करता येतील का, जिल्हावार नियंत्रण समित्या, तालुकावार नियंत्रण समित्या या वसतिगृहांना मॉनिटरिंग करण्यासाठी करण्यात येतील का, या संदर्भात पण आम्ही विचार करतो आहे. काही दिवसांमध्येच अशा प्रकारची यंत्रणा आम्ही निर्माण करून या वसतिगृहावर सनियंत्रण ठेवलं पाहिजे, यांच्यात सुधारणा झाली पाहिजे. आता तुम्ही जर पाहिलं तर अनेक अनुदानित वसतिगृह आहेत का, त्यांच्याकडे स्वतःचं भाड्याच्या याच्यामध्ये अनेक दिवसापासून ते भाड्याच्या खोलीमध्ये चालवतात आणि सरकारकडून फक्त भाडं घ्यायचं हा ठरवलेलं असते. वास्तविक एखादा ट्रस्ट जेव्हा निर्माण होतो करणार का, म्हणजे मागच्या सरकारने केलं म्हणून तिथे पुढे नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर सनियंत्रण करून याच्यात अजून व्यवस्था चांगली करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे. आणि नक्की त्याच्यात अशी सनियंत्रण समिती आपण निर्माण करून या वसतिगृहाची व्यवस्था झाली पाहिजे. किंबहुना ज्यांच्याकडे वसतिगृह बांधलेलंच नाही आहे त्यांनी या पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं वसतिगृहाच्या इमारती स्वतःच्या बांधल्या पाहिजे, अशा प्रकारचा आपण निर्णय आम्ही घेत आहोत. सर मला असा एक प्रश्न विचारायचा होता की सोशल इंजिनिअरिंगसाठी भाजपा काय करणार आहे, म्हणजे दलित असतील, मुस्लिम असतील, ब्राह्मण असतील या सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहे का? मला वाटते सोशल इंजिनिअरिंग हा कन्सेप्ट मतं मिळण्यासाठी असू शकतो. सामाजिक न्याय हा जो विषय आहे, सामाजिक न्यायच मुळातच हा विभाग जो डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत जे गठनित होतं, काही सारीची सारी जे दबलेली लोकं असतील समाजातली वेगळी वेगळी जातीविरहित समाज व्यवस्थेची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली आणि दुर्बल घटकांना कुठंतरी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे सामाजिक आर्थिक दृष्टीनं अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि म्हणून सोशल इंजिनिअरिंग बऱ्याच वेळा राजकीय याच्यानं जरी हा वापरला जातो पण आमची इंजिनिअरिंग हा शब्द हद्दपार करणार आहात का तुम्ही? मला सोशल इंजिनिअरिंग हा शब्द म्हणण्यापेक्षा मी प्रामाणिकपणे सांगितलं की सामाजिक न्याय प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं आमची भूमिका आहे ना, त्या दृष्टीनंच आम्ही प्रयत्न करणार आहोत. बरेचसे असे वर्ग अजूनही आहेत, मी एकदम प्रामाणिकपणे कबूल करतो का, काही अशा VGNT मधल्या अनुसूचित जातीतल्या जाती आहेत की ते अजूनही कुठंतरी खूप उपेक्षित आहेत, त्यांच्याकडे शिक्षण झालेलं नाही आहे, ही फार वाईट अवस्था आहे, त्यांची आर्थिक अवस्था अत्यंत विपन्नावस्थेत आहे. तर या समाजाला पण कुठंतरी या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांना मग स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमानं असेल, त्यांना कुठंतरी चांगलं शिक्षण मग त्यांच्यासाठी विशिष्ट शाळा काढून जर करता आलं तर त्या दृष्टीनं आपण केलं पाहिजे, अशी आमची भूमिका या संदर्भात आहे. सर माझा एक छोटासा प्रश्न आहे, भाजपचं सरकार दलितांना आपलं स्वतःचं सरकार वाटतं का? मला वाटते दलितांना नक्कीच स्वतःचं वाटते, कारण माझ्यासारखा माणूस ज्यांनी 22 वर्ष इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये माती गोट्याशी काम केलं, मला गडकरी साहेबांनी 2 मिनिटांमध्ये माझं मला तिकीट दिली, मी वास्तविक काम करत असतो होतो त्या काळामध्ये पण आणि तिकीट दिली मला निवडून आलो मी दुसऱ्यांना, असं कुठे उदाहरण दिसणार आहे की दुसऱ्या टर्ममध्ये सामाजिक न्याय विभागाचा मंत्री बनवलं कुठंतरी प्रामाणिकपणा. हे बाकीच्या पक्षामध्ये होते की नाही मला तर दिसलं नाही, पण निश्चितच भारतीय जनता पक्षामध्ये हे आम्ही पाहिलेलं आहे, कारण इथं कुठंतरी घराणेशाहीला कुठेही वाव नाही आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा खेड्यापाड्यातला माणूस या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री होऊ शकतो. याचाच अर्थ भाजप हे सर्व दलितांच्या सर्व लोकांना घेऊनच चालतंय असं याच्यावरून नक्की आपल्याला दिसेल. आंबेडकरी चळवळीतली ते जे नेते आहेत ते भाजपमधील जे बहुजन वर्गाचे नेते आहेत त्यांना आपलंसं का म्हणत नाही? बहुजन वर्गाचे नेते आपलं म्हणण्याचा कुठं विषय मला, तुम्हाला भाजपमध्ये जे असतात ते मग दलित असो कोणी असो ते आंबेडकरी चळवळीला जवळचे का वाटत? मला वाटते हा नुसता राजकारणाचा एक भाग त्याच्यातला असू शकतो, भाजप राजकारण करते. अनेक वर्षापासून भारतीय जनता काँग्रेसची सरकार या देशामध्ये होती, बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इतकं दिवस लावलेत, त्याच्यामुळे फक्त वोटाची राजनीतीच्या पलीकडचे बाकीचे काय विषय असू शकत नाही. सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे हे भाजपला पण वाटते, आम्हाला आतापर्यंत भाजपाचा जो अनुभव आला तो अशाच प्रकारचा आला, त्याच्यामुळे एखाद्यावर नुसतं आरोप करण्यापेक्षा तो कशा पद्धतीनं काम करतो ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटते नक्कीच भाजप आंबेडकरांचा विचार खऱ्या पणाने पुढे नेतोय नक्कीच. मग आंबेडकरी चळवळीला भाजपला का विरोध आहे? आंबेडकरी चळवळीला भाजपाचा काय विरोध नाही आहे? ऍक्च्युअली मी म्हटलंय की अनेक वर्षापासून भाजपचा विरोध आहे, म्हणजे भाजपमध्ये भाजप ही जातीवादी आहे, शिवसेना जातीवादी, हे का हे अनेक वर्षापासून बिंबवलं गेलेलं आहे नुसतं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घटना समितीमध्ये यायचं होतं तेव्हा या महाराष्ट्रातूनच काँग्रेसची लोकच तर होती, त्यांनी इथं महाराष्ट्रात येऊन त्यांना पश्चिम बंगालमध्ये जावं लागलं. शेवटी या परिस्थिती तर फार वयाच होती, त्याच्यामुळे नुसतं मतासाठी फक्त दलित समाजाला आणि या मागासवर्गीयाला जवळ करणं हा यार आवश्यकत नाही, हा राजकारणातला भाग राहू शकते. पण भारतीय जनता पक्षाची एकूण आतापर्यंतची जी कार्यपद्धती पाहिली तर मला वाटते कुठेही असं दिसलेलं नाही, त्याच्यामुळे नुसतं त्यांच्यावर आरोप लावणं हे चुकीचं ठरेल असा मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. चला ठीक आहे, मी राजकारण थोडंसं बाजूला ठेवतो पण माझा साधा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे, डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान लिहिताना शेवटच्या थरापर्यंत जो माणूस उभा आहे तो दलित असेल, बहुजन असेल, महिला असेल, पुरुष असेल, कोणी का असेल, त्याला समतेच्या दिशेने समतेच्या प्रवाहात तो यावा म्हणून सगळे विचार आहेत. गावाखेड्यात अजूनही जाती पातीचं राजकारण चालतं, जातपात चालते, महिलांवर अत्याचार होतो, गरिबी श्रीमंत अशा प्रकारचं जे वातावरण आजही पुरोगामी महाराष्ट्रात आहे ते देशातील इतर राज्यांमध्ये अधिक असेल, म्हणजे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल. मला हे सांगा की तुम्ही एक मंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या गावातली जात नष्ट व्हावी म्हणून काय काम करा? अत्यंत महत्त्वाचा तुमचा आणि अत्यंत चांगला प्रश्न आहे आठवले साहेब. मला वाटते ही मी मगाशी जसं म्हटलं की ही व्यवस्था हजारो वर्षांची व्यवस्था आहे, एक दिवसात ही काही संपणारी न संपणारी अशी आहे. परंतु तरी पण आपण पाहिलं की आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीनं जर या गरीब आणि दलित समाजाला किंवा मागासवर्गीय समाजाला जर आपण वर आणलं तर मला वाटतं ही जातीयता हळूहळू गळायला लागली. पूर्वीच्या काळामध्ये ज्या विहिरीवर दलितांना पाणी पिता येत नव्हतं आज संपूर्ण गावात, कारण मी ग्रामीण भागामध्ये राहतो, त्या ठिकाणी आम्ही पाहिलं की दलित आणि सवर्ण असे एकत्रित राहतात. त्याच्यामुळे हा जो जातीपातीचा जो आहे राजकारणातला भाग वेगळा असू शकतो, मतं मागण्यासाठी त्याच्यामध्ये काही मंडळी तर सातत्यानं फूट पाडून ते फक्त असं दाखवण्याचा भाषवण्याचा प्रयत्न करतात, पण ही जातीयता आता हळूहळू कमी व्हायला लागली आणि याची आती जेवढं जेवढं जग पुढं जाईल तेवढं तेवढं ही जातीयता महाराष्ट्राचे प्रकार होत आहेत, ॲट्रॉसिटीचे होत आहेत. मला हे सांगा की एक मंत्री म्हणून तुम्ही कशा प्रकारे ही सगळी जातीयता संपवणार, तेव्हाच आंबेडकरांचा विचार तुम्ही प्रत्यक्षात आणला असं म्हणजे त्याच्यामध्ये अनॅलिशन ऑफ कास्ट हे 1937 साली जे बाबासाहेबांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये त्यांनी रोडमॅप दिला होता की ह्या जाती निर्मूलन कसं करायचं, तर या त्याच्यावर आधारित काय असा प्रयत्न सरकार होतोय का सरकारकडनं? अनॅलिशन ऑफ कास्टच्या संदर्भात म्हणताय बाबासाहेबांचा तो अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होता आणि तुम्हाला जे अभिप्रेत आहे आम्हाला पण तसंच वाटते. नक्की त्या दृष्टीनं आता सर्व ह्या होत आहे समाजामध्ये, आता वैचारिक पातळी हळूहळू वाढते आहे, ह्यांचा पण तो जो महत्त्वाचा प्रश्न होता त्याच्या संदर्भात एवढंच म्हणेल की जा समाजातली गावागावात ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा ज्या अनिष्ट रूढी असतील किंवा जातीय जो आहे त्याला संपवण्यासाठी निश्चितच आम्ही जो विचार करतो किंवा त्या गावामध्ये पण जाऊन सामाजिक समतीच्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही करता येईल आता त्याच्या संदर्भामध्ये सरकार दरबारी होताना दिसलं नाही. गेल्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी भले पुरोगामी महाराष्ट्राची डंका पिटला असेल पण प्रत्यक्षात गावामध्ये जिल्हा पातळीवर सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पोलिसांकडून ज्या प्रकारे अशा ॲट्रॉसिटीच्या ॲक्ट संदर्भात जे काही गुन्हे दाखल होतील त्यांच्यावर दबाव टाकून किंवा एक जी सिस्टीम असते ती सुधारण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. फक्त हाऊसमध्ये घोषणा करायची, प्रत्यक्षात गावाच्या शेवटच्या माणसापर्यंत ती योजना गेलीच नाही. तर तुम्ही असा काही प्लान करणार आहात की विधानसभेतली झालेली घोषणा ही गावापर्यंत पोहोचेल? नक्की या संदर्भामध्ये आपण जो म्हटला तसंच मला पण या बाब या संदर्भात एवढंच म्हणायचं आहे की नक्की ही जी सामाजिक जी विषमता गावातली असेल मग त्याच्यामध्ये मग एखाद्यावर बहिष्कार टाकण्यापासून तर ज्या अनेक गोष्टी या ज्या घडत आहेत किंवा ॲट्रॉसिटीच्या संदर्भात असतील तर हा बदल समाजात झाला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही पण असं प्रामाणिकपणे विचार करतो आहे की त्या गावातला मुळात म्हणून मी म्हटलं सुरुवातीला की एकूण त्या माणसाची जे समाजातली जी तेढ आहे ही तेढ जर त्याच्यातली दूर झाली आणि त्यांच्यामध्ये सहिष्णुता कुठंतरी जर निर्माण झाली तर त्या दृष्टीनं गावांमध्ये तशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन किंवा एखाद्या गावामध्ये जर खरंच त्या ठिकाणी दंगा व्हायची शक्यता निर्माण आहे. परंतु साधारणतः आपण मागच्या काळामध्ये पाहिलं की पोलीस दंगा झाल्यानंतर जायचे, त्याच्यापूर्वी अनेकदा एखादा व्यक्ती जातो पोलीस स्टेशनमध्ये म्हणतोय की या ठिकाणी जाती ह्या निर्माण होऊ शकते, परंतु पोलीस किंवा बाकीचं कोणतंही सामाजिक विभाग असेल किंवा अन्य विभाग त्याची दखल घेत नव्हतं. आम्हाला पण प्रामाणिकपणाने या ठिकाणी असंच वाटते की सुरुवातीला अशा ठिकाणी जर झालं तर म्हणूनच आम्ही म्हटलं का असे कक्ष जर आमच्याकडे निर्माण झाले तर नक्की त्या प्रकारचं ती जे आहे ते कमी होईल आणि सामाजिक
एक ऐक्य गावागावामध्ये निर्माण झाले, त्या दृष्टीनं पण आम्ही भविष्यामध्ये त्या प्रकारचे कार्यक्रम घ्यायचा. मला एक प्रश्न विचारतो, काल संविधानाचा केक जो आहे तो तुम्ही बनवला होता आणि तो तुम्ही कापणार होता? नाही नाही, पण कोणीतरी तुम्हाला सांगितलं आणि तो तुम्ही कापला नाही, हे कराय का? नाही, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की संविधानाचा आमचा जो कालचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सामाजिक न्याय नुसता इन्वॉल्व्ह नव्हता, त्याच्यामध्ये अनेक संस्था 40 संस्थांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता, देशातले अनेक विभागातली लोकं, मग गुजराती समाजाचा असेल, मग अजून कोणत्या कोणत्या समाजाचे, UP चे, बिहारचे, गुजरातचे, असे अनेक कलावंत आले त्या ठिकाणी, त्यांनी आपला कार्यक्रम दाखवला. आम्ही त्या ठिकाणी नुसते गेस्ट म्हणून गेलो. केकची जी गोष्ट आहे, केक एका कोणत्या तरी उद्योग गेस्ट म्हणून नाही गेला, बघा तुमचा कार्यक्रम होता, माझा कार्यक्रम केक कापण्याचा विषय सप्ताह होता, नशाबंदी मंडळाने कार्यक्रम आयोजित केला होता, सामाजिक न्याय विभागाने आयोजित केला होता, त्या ठिकाणी जो केक आणला होता तो एका खाजगी व्यक्तीने आणला होता, तो केक कापण्याचा विषय नव्हता. त्याच्यावर जेव्हा संविधान होतं तेव्हा आम्ही म्हटलं का बा संविधान त्याच्यावर असल्यानं आम्ही काही केक कापत नाही, आणि तो केक आम्ही काही कापला नाही. त्याच्यातलं स्वारस्य होते, त्याच्यात शेवटी ती प्रतिकृती दाखवलेली होती संविधानाची, त्याच्यात केक कापण्याचा विषय नव्हता, आणि त्याच्यामुळे आम्ही तो केक काही कापला नाही तसं, कारण 12 वाजेपर्यंत थांबायचा विषयच नव्हता. केक तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जेव्हा होता तर ज्यांनी ते बनवला त्याच्यावर कारवाई का झाली नाही पाहिजे? नाही, कारवाई कापण्यासाठी चालला होता. नाही, शेवटी बघा केक कापलाच नाही, कारवाईचा विषय नाही, आणि जी भावना त्याच्या मागची होती, ज्यांनी कुणी ती केक बनवला होता त्याच्या मागची ती प्रामाणिक भावना होती, कारण 124 किलोचा केक तो जर बनवून आणतो तर निश्चितच याच्यामधून काहीतरी वाईट अनिष्ट घडलं पाहिजे असं त्याच्या पण मनात नसेल, हा शेवटी वैचारिक याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे असं काही प्रकार झाला नाही, आणि निश्चितच मला वाटते शेवटी ज्यांनी बनवलं त्याला पण कुठेतरी बाबासाहेबांच्या संदर्भातला आज भाजपचा एक म्हणजे आज भाजपने श्रद्धांजली पाहिजे, खरं म्हणजे अभिवादन करायला पाहिजे होतं अशा प्रकारचं कॅम्पेनिंग झालं. म्हणजे भाजपच्या जाहिरातीमध्ये भाजपच्या मीडिया सेलला अभिवादन करायच्याऐवजी श्रद्धांजली वाहिली. नाही, मला वाटते हे कुठेतरी चुकीनं झालं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये असं काही घडलं असेल तर मला त्याच्या संदर्भात कल्पना नाही ॲक्च्युअल, परंतु परमपूज्य बाबासाहेबांना आज संपूर्ण देशानं अभिवादन केलं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मी पण गेलो होतो, प्रदेश कार्यालयात, तिथं पण आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलं. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. राजकुमार बडोले यांनी पहिला इंटरव्ह्यू, पहिली मुलाखत ही जय महाराष्ट्राला दिलेली आहे, त्यामुळे मी त्यांना जास्त अडचणीत आणणार नाही कारण ते आत्ताच मंत्री झालेले आहेत. एखाद्याने एखादा पदभार स्वीकारला तर त्याला काम करू दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, आणि नंतरच त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं पाहिजे. राजकुमार बडोले साहेब, तुम्ही जय महाराष्ट्राच्या कार्यालयात आला, सहकाऱ्यांशी बोललात, त्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा. डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं नवं सरकार कसं काम करत आहे याकडे महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं राजकुमार बडोले आणि भाजपचं सरकार कशा प्रकारे पुढे जाणार. मी कार्यक्रम इथेच संपवतो. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.